आधी कर्जमाफीच्या संदर्भात आणि आता कर्ज देण्याच्या संदर्भात बँकांची ही दादागिरी शेतकऱ्यांना सहन करावी लागते. सरकार हतबल आहे. यानंतरची बातमी गोवंश प्रेमी सरकारच्या बेगडी धोरणांची पोलखोल करणारी. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड चिपळूणजवळील लोटे गावातल्या एका गोशाळेतल्या वास्तवाची. या गावातले रहिवाशी हरिभक्त परायण भगवान कोकरे यांनी शेतकऱ्यांना सोडून दिलेल्या जखमी कत्तलखान्यातून सोडून आणलेल्या देशी गायींचा सांभाळ ते करतायत. आज त्यांच्याकडे जवळपास 450 ते 500 गायी आहेत, पण आर्थिक अडचणींमुळे कोकरे महाराजांना केवळ 300 गायींसाठी योग्य तो निवारा उभारता आला आहे. त्यामुळे चिपळूणच्या अतिपर्जन्यमानाच्या भागात गेल्या महिन्याभरापासून 150 गायींना भर पावसात आपला निवारा शोधायची वेळ आली आहे. कोकरे महाराजांनी तात्पुरता तंबू उभारून निवाऱ्याची सोय केली खरी, पण निवारा पुरेसा नाही आहे. गारठा अतिपावसात अगोदरच्या जखमी असलेल्या गायी आजारल्या असून त्यांना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे पुरेसा उपचारही मिळत नाही आहे. जखमी गाय सोडल्या जातात, त्यांच्या या खर्चात भागत नाही आहे आणि 70 ते 80 गायींना उपचाराची सध्या गरज आहे. गायी जगवण्यासाठी चांगली औषधं आणि निवाऱ्याची गरज आहे. जनावरांचं ड्रेसिंग करायला हवं. लोटी परशुराम इथल्या गोशाळा अडचणीत आलेल्या आहेत आणि याकडे प्रशासन बघायला तयार नाही आहे. रोज 15 ते 20 जनावरांना उपचार करावा लागतो. सकाळी वेगळा, संध्याकाळी वेगळा, कधी रात्री अपरात्री बोलवतात. शासनाच्या दवाखान्यात पण थोडीफार औषधं उपलब्ध आहेत, ती पण औषधं इथं आम्ही पुरवठा करतो, ती वापरली जातात. कोकरे महाराज त्यांच्या स्वतःच्या खर्चातून पण काही औषधं आणतात, पण ह्या एवढ्या भरपूर प्रमाणावर असलेल्या जनावरांना एवढे उपचार कमी पडत आहेत, तर त्याच्यासाठी औषधोपचार म्हणजे औषधं पुरवठा व्हायला गरज आहे. आणि त्यांची ह्या संरक्षणाची पावसापासून किंवा ह्या गारठ्यापासून रात्रंदिवस ही उघड्यावर जनावरं आहेत, त्याच्यामुळे ही अशी अवस्था झालेली आहे. ह्या ज्या जखमी गायी सोडल्या जातात तर त्याच्यासाठी काही संस्थांनी किंवा शासनाने थोडीफार म्हणजे त्यांना मदत करायला पाहिजे. आर्थिक भार उचलायला पाहिजे आहे. ते यांच्या ह्या तुटपुंज्या खर्चामध्ये भागत नाही आहे. या सगळ्या संकटांना गेल्या वर्षभरापासून भगवान कोकरे सामोरं जात आहेत. गोरक्षक गोरक्षकांचं असलेलं सरकार याकडे लक्ष देईल का असा सवाल कोकरे महाराजांनी विचारला. महाराज मला सांगा की तुम्ही गोशाळा चालवताय, त्या गोशाळेला आपल्याला काय अडचणी आहेत? ही गोशाळा आम्ही याच्यासाठी चालू केले की सनातन धर्मामध्ये गायीला आईचं महत्त्व आहे. मग आईचं महत्त्व गायीला जर असेल तर ते नुसतं बोलण्यासाठी आहे की काहीतरी तिच्यासाठी करण्यासाठी आहे. म्हणून ह्या ज्या सर्व गायी आपल्याला दिसत आहेत त्या सर्व गायी आम्ही रस्त्यावरच्या ॲक्सिडेंटमधल्या उचललेल्या, जखमी झालेल्या, कत्तलखान्याकडे जाताना सोडवलेल्या किंवा शेतकऱ्यांना नको असलेल्या गायी. आता आपल्या गोशाळेची काय स्थिती आहे? या गोशाळेला मार्च एंड मध्ये महाराष्ट्र शासनाने 1 करोड रुपयाचा निधी जाहीर केला, तसा जीआरही निघाला, परंतु तो आजपर्यंत काय मिळाला नाही. शासनाच्या काही अडचणी असतील, काही झालं माहीत नाही. पण मी आता मायबाप जनतेला विनंती करतो की या गायी सर्व भिजतात. आज जवळजवळ 300 गायी आपल्या 500 पैकी पूर्ण पावसामध्ये भिजतात. एखाद्या गायीची तिथं मरण्याचीही शक्यता असते. रात्रभर पावसामध्ये थंडवतात, गारठतात, तुम्ही सगळं बघताय. हे आज शेडचंही काम या ठिकाणी चालू आहे. एक मेन कापड टाकून आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि म्हणून मी जनतेला, दानशूर दात्यांना हात जोडून विनंती करतो की याला काहीतरी मदत व्हावी.